मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पाहूया काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. शेतकरी 10 जून पर्यंत संपावर, आजचा दुसरा दिवस. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन. हजारो लिटर दूध ओतलं रस्त्यावर तर भाजीपालाही फेकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पुण्यात गुफ्तगू. दोन्ही नेत्यांमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये 30 मिनिटं झाली चर्चा. फडणवीस यांनी GST लागू केल्यास पेट्रोल डिझेलचे दर खाली येतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्य शासनाला सल्ला. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनंतर गॅसही महागला. विना अनुदानित गॅसच्या किमती 48 रुपये तर अनुदानित गॅस सिलेंडर 2.5 पैशाने महाग. पालघरनं तर कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना भाजपा पुन्हा आमने सामने. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे रिंगणात. IPL वर पुन्हा लागला सट्टा. मुंबई पोलिसांची धडक कारवाई. सिने अभिनेता अरबाज खानची आज होणार चौकशी. पाहूया काही सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकांचे घोडमैदान जवळ आले. अशात विविध राजकीय पक्ष भाजपा विरोधात एकत्र येत आहेत. काल JDS म्हणजे जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी हातात हात घातलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या दोन पक्षांनी निकालाच्या दिवशी युती केली आहे. त्यानंतर सर्वात कमी जागा मिळालेल्या JDSचे नेते कुमारस्वामी हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले. कर्नाटकच्या या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनंतर लोकसभा निवडणुकांसाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांचा शत्रू क्रमांक 1 भाजपाच असणार आहे, यात काही शंकाच नाही आहे. लास्टली काँग्रेस प्रेसिडेंट राहुल गांधी हिमसेल्फ गिवन अ डायरेक्शन टू अस काँग्रेस, स्पेशली टू द काँग्रेस पार्टी, दैट दिस अलायन्स, दिस कोअलिशन गव्हर्नमेंट is the need of the hour of the country. Therefore, in the larger interest of the country, we should take some decisions. Then he talked to Kumar Swamiji also, Chief Minister of Karnataka also, and finally Congress decided to give finance portfolio to JDS. It has also been decided that Congress and JDS will fight the next Lok Sabha election as pre-poll allies. The exact distribution of seat will be worked out and announced later. राज्यातील शेतकरी काल पुन्हा 10 दिवस संपावर गेलेत. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या 10 दिवसांच्या काळात शेतकरी कुठलाही माल विक्रीसाठी काढणार नाहीये. ठिकठिकाणी दूध भाज्यांच्या गाड्या अडवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून सरकारचा त्यांनी निषेध केलाय. यावेळी राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संपाचा भाग म्हणून दुधाच्या टँकरमधून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आलंय. काल रात्री 2:30 सुमारास पुणे बंगलोर महामार्गावर हा प्रकार घडलाय. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दुधाची नदी वाहत असल्याचे चित्र दिसतंय. राज्याचे शेतकरी पुन्हा संपावर गेल्यात. काल शेतकरी संपाला 1 वर्ष पूर्ण झालंय. या 1 वर्षानंतर काल पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी संप पुकारलाय. पहाटे खेड शिवापूर टोल नाक्यावर हजारो लिटर दूध रस्त्यावर त्यांनी ओतलंय. काल रात्री 2:30 पुणे सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकार घडलाय. राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान हा प्रकार केलाय. देशातील 20% जनता आजही अर्धपोटी असताना संपाच्या नावाखाली हजारो लिटर दूध अशा प्रकारे रस्त्यावर ओतल्याबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीनं संपूर्ण देशभरातील 22 राज्यांमध्ये आजपासून शेतकरी संपाची ही सुरुवात झालेली आहे.
संपूर्ण कर्जमाफी असेल, सी टू प्लस 50% हा हमी भाव असेल, त्यानंतर शेतकऱ्यांना ॲश्युअर्ड इन्कम व दूध आणि भाजीपाला यांचा देखील MSP कायद्यामध्ये समावेश करावा या मूळ चार मागण्यासहित निर्मा कायद्याची अंमलबजावणी असेल, त्यानंतर बैलगाडा शर्यतींना कायदेशीर मान्यता व वीज बिल मोफत शेतकऱ्यांना मिळावं अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन हा देशव्यापी शेतकरी संप आपण पुकारलेला आहे. आजपासून या शेतकरी संपाची सुरुवात झालेली असून मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती संपाचं लोण जे आहे आपल्याला पसरताना दिसत आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीनं देशभरातील 130 संघटना व किसान एकता मंचच्या 60 संघटना अशा एकूण 190 संघटना या शेतकरी संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत. या शेतकरी संपामध्ये संपूर्णपणे शहराचा दूध व भाजीपाला जो आहे तो बंद केला जाणार आहे. 10 दिवस जरी संप चालला असला तरी सुद्धा सरकारने संपूर्णपणे मागण्या ज्या आहेत ह्या मान्य केल्याशिवाय हा संप मागे घेण्यात येणार नाही. या संदर्भात चर्चा आणि कुठल्याही प्रकारची सरकारबरोबर अशा प्रकारचं आमचं नियोजन नसून फक्त लढाई आणि लढाई ही शेतकऱ्यांची एकदम तीव्रतेची लढाई आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 27 रुपये हमी भाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूध दरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिले. भूमिपुत्र शेतकरी संघटना व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले. शेतीमालाला व दुधाला हमी भाव मिळत नसल्याने भाकड जनावरे सांभाळणे कठीण होते. राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादक खर्चाशी निगडीत दुधाला प्रति लिटर 27 रुपये भाव मिळणे गरजेचे असताना केवळ 17 रुपयांचा भाव मिळतोय. आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज करमाळा तहसील येथे प्रहार संघटनेच्या वतीनं आम्ही भाकड गाय पार्टी गाय घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहोत. आंदोलन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात शाळा निघाल्या आणि भाजपच्या काळात गोशाळा निघाल्या. इथं सर्व तोटा कोणाचा झाला तर शेतकऱ्याचाच झाला. गोहत्या बंदी लागू झाली. हिंदू धर्माप्रमाणे गोहत्या बंदीला आमचा विरोध नाही, पण मरतोय कोण तर शेतकरी मरतोय. तुम्ही आमची गाय गोशाळेला फुकट द्या म्हणता आणि 34 कोटी रुपयाचं अनुदान परत गोशाळेला देता. तर जी भाकड गाय आहे, पार्टी गाय आहे, जी आमच्या दारात बारकेची मोठी झाली, मोठीची म्हातारी झाली, ती गाय आम्ही पाळायला तयार आहे, आम्ही सांभाळायला तयार आहे. ते गोशाळेला अनुदान न जाता ते अनुदान आमच्या आम्हाला शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा झाले पाहिजे. या संदर्भात आपले रिपोर्टर अक्षय कबड्डी हे माहिती देणार आहेत. अक्षय, काय सांगशील याबद्दल? अंकिता, आज या विविध शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत, आपण पाहिलं की गेल्या काळपासून या सर्व मागण्यांसाठी अनेक शेतकरी आंदोलन करत आहेत. 10 दिवसांसाठी हा जो संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे त्यासाठी विविध ठिकाणी हे आंदोलन होत आहे, पण त्याचा थेट परिणाम जो आहे तो अंकिता मुंबई सारख्या शहरांमधल्या आता मार्केटवर जो व्हायला दिसून येतोय. काल याचा थेट परिणाम झाला नव्हता, पण आज अनेक ठिकाणी भाज्यांचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले पाहायला मिळतात. मुंबईमध्ये भाज्यांचे दर थेट दुप्पट झाल्याचं आज पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे नाशिक असेल, पुणे असेल, इथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. कालपासून जो हा राष्ट्रीय किसान महासंघाने जो संप पुकारलेला आहे त्या संपाचा थेट परिणाम आता सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत आहे. याचं कारण असं की या संपाला जरी संमिश्र प्रतिसाद शेतकरी देत असले तर व्यापारी वर्ग मात्र मोठ्या प्रमाणात धास्तावलेला आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी जो संप शेतकऱ्यांनी केला होता त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या संपामध्ये सुद्धा मोठं नुकसान व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं झालं होतं. त्यामुळे याला धास्तवून याला कुठेतरी घालून शेतकरी असेल किंवा व्यापारी वर्ग असेल आता एक पाऊल पाठी जातोय. तोच व्यापारी वर्ग माल उचलायला आज तयार नाहीये, दूध शहरांमध्ये आणायला तयार नाहीये. त्यामुळं याच भीतीमुळं कदाचित हे जे दर आहेत हे वाढलेले आहेत आणि जर या संपावर तोडगा निघाला नाही, जर हा संप असा सुरू राहिला तर येणाऱ्या काळामध्ये अंकिता हे जे भाव आहेत हे थेट गगनाला भिडतील. भाज्यांचे भाव असतील किंवा दुधाचे भाव असतील याचा परिणाम अजून काही दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तो म्हणजे हे जे भाव आहेत, आत्ता जे भाव आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट भाव उद्या येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे कुठेतरी सरकारने या सर्व याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे संप जो आहे तो मिटवावा किंवा हे ज्या मागण्या चालू आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी एक व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिकांकडून होती. अक्षय, बाजारपेठेवर याचा काय परिणाम होईल? तसेच दुधाचं यांनी नुकसान केलं याबद्दल काय सांगशील तू?
दुधाचं नुकसान जे झालं किंवा भाजीपाल्याचं नुकसान जसे झाले, अनेक शेतकरी संघटना म्हणजे 170 शेतकरी संघटना होत्या, त्यापैकी 120 संघटना आता पाठिंबा देत आहेत. याचं कारण म्हणजे की जे दुधाची आणि अन्नधान्याची नासाडी चालू आहे ती नासाडी अगोदर थांबवा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जाते. त्यामुळे अनेक शेतकरी संघटना या गोष्टीवर नाराज आहेत की जे अन्नधान्याची नासाडी चालू आहे, जे दूध वाया घालवलं जाते त्यापेक्षा हे दूध आपण फुकट द्या अशी सुद्धा एकीकडे मागणी होती. त्यामुळं या गोष्टीचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बाजारपेठेची जी आवक आहे ती घटलेली आहे, त्यामुळं बाजारपेठेमध्ये जेवढा पुरवठा नागरिकांना केला जायचा किंवा जेवढा पुरवठा मंडळामध्ये भाजी मंडईमध्ये केला जायचा तेवढा पुरवठा आता होत नाही, तो कमी झाल्याचं आढळते. दुसरी गोष्ट म्हणजे हा कमी झाल्यामुळे व्यापारी वर्गाने आपसुकच ह्या ज्या किमती आहेत त्याच्या वाढवल्या आहेत. आज जर पाहिलं तर काल जी किंमत भाजीची होती किंवा या अगोदरच्या भाज्यांच्या किमती होत्या त्या किमती अजून आज आपल्याला दुप्पट वाढलेल्या पाहायला मिळतात. 100 ते 150 रुपयांचा फरक याच्यामध्ये आलेला आहे. अंकिता, काही दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतात, डिझेलचे भाव वाढतात आणि याच गोष्टीमुळे भाज्यांचे दर सुद्धा गगनाला भिडले होते. तिथेही सामान्य नागरिकांची नाराजी सरकारने ओढून घेतली होती. तर दुसरीकडे आता हा संप सुरू झाल्यामुळं धास्तावून व्यापारी वर्गाने भाजीपाल्याचा पुरवठा बंद केलेला आहे, त्यामुळे आता ह्या ज्या किमती आहेत ह्या थेट दुप्पट झालेल्या आहे. त्यामुळे यामध्ये कुठेतरी सामान्य नागरिकांचीच गळचेपी होती आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. बाजारपेठांचं होणारं नुकसान असेल किंवा सामान्य नागरिकांची होणारी गळचेपी असेल ही झाली नाही पाहिजे अशीच मागणी जी आहे ती सामान्य जनांकडून होते. धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीबद्दल. वळूया पुढील बातमीकडे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल अखिल भारतीय किसान सभेकडून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सुमारे 50 आंदोलकांना ताब्यात घेतले. देवस्थान इनाम जामीन हमी भाव दूध दर जमीन अधिग्रहण आणि कर्जमाफी याबाबत लॉंग मार्च काढण्यात आला होता. यावेळी सरकारकडून आंदोलकांना सरकारने आश्वासन देण्यात आले, मात्र 3 महिने उलटूनही पूर्तता झालेली नाही आहे. याच्या निषेधार्थ काल अभा किसान सभेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कचेरीला घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेरावा घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत घेरावा हाणून पाडला. शेतकऱ्यांसाठी सरसकट पीक कर्ज वाटप सुरू करा व बोंडअळीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा आणि दुधाला 60 रुपये हमी भाव द्या असं स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने आंदोलन केले. शेतकऱ्यांनी धडक देत आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारला दिले. आज राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने होते. त्यामुळे सरकार विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी करावी असा सरकारचा निषेध करण्यात आला. पुण्यात काल नितीन गडकरी आणि शरद पवार यांची JW मॅरियट पंचतारिका हॉटेलमध्ये भेट झाली. दुपारच्या सुमारास ही त्यांची भेट झाली. शरद पवार हे बारामतीत होते. नितीन गडकरी जेव्हा पुण्यात पोहोचले तेव्हा शरद पवार हे बारामतीहून गडकरींची भेट घेण्यासाठी पुण्यात आले. नागपूरमधील मेट्रो बोर्डगेटचा आढावा घेण्यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुखही हजर होते. पेट्रोल डिझेलचा दरवाढ कमी करण्याच्या दृष्टीने सरकार त्यावर चर्चा करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल आणि डिझेलला GST लागू केल्यास 7 ते 8 रुपयांनी ते स्वस्त होईल अशी भूमिका केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात व्यक्त केली आहे. पेट्रोल डिझेलचे दरवाढ झाल्याने त्यांचा सर्वांवर परिणाम होत असला तरी खाद्यपदार्थाचे दर कमी असून या सर्व गोष्टी लक्षात घेता येत्या 6 महिन्यांच्या काळात इथेनॉल आणि इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने बाजारात येणार असल्याने प्रत्येक नागरिकाचे महिन्याला किमान 4 रुपयांची बचत होणार आहे अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आता जनता होरपली होती. तसेच सिलेंडरच्याही दरात त्यांनी वाढ केली आहे. विना अनुदानित सिलेंडरचा दर 2 रुपये आणि 34 पैसे तर अनुदानित सिलेंडरचा दर 48 रुपयांनी वधारला आहे. देशातील 81% कुटुंब सिलेंडरचा वापर करतात आणि त्यामुळे या दरवाढीचा फटका कोट्यावधी लोकांना बसणार आहे.
सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे आता अनुदानित सिलेंडरसाठी मुंबईत 491.31 रुपये मोजावे लागतील, तर दिल्लीत अनुदानित सिलेंडरची किंमत 493.55 रुपये इतकी होईल. याशिवाय अनुदानित सिलेंडरसाठी कोलकात्यात 496.55 रुपये तर चेन्नईत 481.84 रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल डिझेल गॅसच्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांचा प्रवासही महागणार आहे, कारण एसटी महामंडळानं तब्बल 30% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव परिवहन मंत्री आणि अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे सादर केला आहे. डिझेल दरवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि महामार्गावरील टोल दरात झालेल्या वाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडतोय. हा प्रस्ताव मान्य झाल्यास मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसच्या 456 रुपये असलेल्या भाडेदरात 134 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. हा प्रवास थेट 590 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. पालघरमधील संघर्षांनंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने येणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून निरंजन डावखरे आणि शिवसेनेकडून ठाण्यातील माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 25 जून रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातूनच विधान परिषदेत निवडून गेले होते, मात्र राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ अरबाज खानला IPL सट्टेबाजी प्रकरणात पोलिसांनी समन्स बजावले. शुक्रवारी सकाळी अरबाज खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी समन्स पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे पोलिसांनी शनिवारी अरबाजला चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. 2 दिवसापूर्वी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधात पथकाने कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालनला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अरबाज खानचे नाव समोर आले. महापारेषणचा कळवा येथील 400 ते 200 KV EHV या सबस्टेशनमध्ये गुरुवारी रात्री बिघाड झाल्यामुळे महावितरणला भारनियम करावे लागले. ठाणे नवी मुंबई परिसरात महावितरणला भारनियम करावे लागले असून हा बिघाड मोठा असल्यामुळे बिघाड दुरुस्त होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कळव्यातील केंद्रातून महावितरणाच्या भांडूप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळाअंतर्गत नवपाडा कोपरी विटावा कळवा मुलिंड या परिसरात तर वाशी मंडळाअंतर्गत वाशी ऐरोली घणसोली रबाळे ठाणे बेलापूर आणि औद्योगिक वसाहत तुर्भे बोनकोडे आदी परिसरात वीज पुरवठा होतो. सध्या या सर्व परिसराची वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा महावितरणामार्फत आटोकाट प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी प्रदूषित झाली असून तिचे स्वरूप गटारांसारखे झाले आहे. पंचगंगेचे पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी अयोग्य झाले, त्यामुळे रोगराई पसरली. ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी रुकडी गावातील ग्रामस्थांनी पंचगंगेच्या पात्रात येऊन आंदोलन केले. पुरुष महिलांसह लहान मुलांनीही या आंदोलनात सहभागी झालेत. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी हे जनआंदोलन उभारले आहे. आज हे प्रदूषण हे आमची पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावी ह्यासाठी ह्या आमच्या दादांच्या लढ्यात आम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत. सगळेजण काम वगैरे सगळे सोडून ह्या पंचगंगे प्रदूषणमुक्त व्हावं काय ह्या आम्हाला आरोग्य आम्हाला चांगलं पाणी मिळावं नदीला ह्यासाठी आम्ही ह्या लढ्यात आम्ही आज इथं उतरलो आहे. सगळं सांडपाणी वगैरे इथं मैलायुक्त पाणी आमच्या नदीत सोडलं जातं, मग आम्हाला आजूबाजूच्या गावांना दूषित पाणी सगळं प्यायला लागतं, त्यामुळं आम्ही ह्या लढ्यात उतरलो आहे. आज सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पंचगंगा काठ हा अनेक वर्षांचा प्रदूषित काठ म्हणून आणि देशातली 2 नंबरची प्रदूषित नदी म्हणून पंचगंगेचा उल्लेख अनेक वेळा वर्तमानपत्रात आम्ही वाचला आहे. त्या प्रदूषणाच्या बाबतीतल्या गांभीर्यपूर्ण या ठिकाणी नियोजन करण्यासाठीचा हा आमचा लढा या ठिकाणी आज या ठिकाणी सुरू होतो आहे. पूर्वी एक आंदोलन झालं होतं झाडं वाचवण्यासाठी चिपको आंदोलन की ज्याच्यामध्ये
लोक झाडं वाचवण्यासाठी त्या झाडाला चिकटली होती. आज आमची सर्वसामान्य लोक, गोरगरीब लोक ही नदी वाचवण्यासाठी नदीमध्ये केंदाळाबरोबर उतरलेत आणि त्यांच्या माध्यमातून हा लोकलढा आज या ठिकाणी पंचगंगा तीरावर या ठिकाणी सुरू झाला आहे. ही सर्वसामान्य माणसं आहेत, ही फिल्टर पाणी करू शकत नाहीत. आपल्या गावामध्ये घरामध्ये प्रत्येकाकडं आरो सिस्टीम त्या ठिकाणी लावू शकत नाहीत. यांना हे सांडपाणी प्यावं लागतं ही वस्तुस्थिती या ठिकाणी येत आहे. हा आमचा कुणाच्या विरोधातला लढा नाही, हा आमच्या स्वच्छ पाण्यासाठीचा लढा आहे. शहर आणि ग्रामीण अशी आमची लढाई नाही. ही लढाई सर्वांनीच, शहरातला असू दे, ग्रामीण मधला असू दे, पशुपक्षी असू देत, जनावर असू देत, त्याला सुद्धा आणि मुंगीला सुद्धा स्वच्छ पाण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवण्यासाठीचा आमचा लढा आहे. आपणाला ही आज रोजी जी नदी दिसते, त्याचं पाणी आपण पाहताय, ते पाणी पिण्यालायक आहे का असं आपल्याला वाटतंय काय? किती केंदाळ, किती घाण ह्या पाण्यामध्ये दिसतंय. हे पाणी जर माणसांना जनावरांना पिलं तर काय होईल हे तुम्ही जाणा आणि हे पाणी स्वच्छ करा असे आमचे शासनाला म्हणणं आहे. एवढं यासाठीच आम्ही इथं उतरलेलो आहे. हे शासनानं नदी स्वच्छ करावी, प्रदूषणमुक्त करावी आणि पाणी पिण्यालायक करावी अशी आमची खास मागणी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रात संपर्क अभियान सुरू करण्यात आलंय. भाजप सरकारच्या काळात शेतीमालाला हमी भाव नाही, शेतीमालावर GST लावला गेलाय, अशा अनेक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. भाजप सरकारच्या काळात शेतीमालाला हमीभाव नाही व शेतीमालावर GST लावला तर कर्जमाफी म्हणावी तशी झाली नाही आणि अनेक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव बांधून द्यावा लागेल आणि या मागण्या सरकार जोपर्यंत मान्य करत नाही, अर्थात हे केवळ राज्य सरकारने केलं पाहिजे अशात मागणे, खरं तर या दोन्ही मागण्या या केंद्र सरकारशी संबंधित आहेत आणि केंद्र सरकारनंच याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. कारण शेतीच्या धोरणाची जी वाट लागलेली आहे ती केंद्र सरकारच्या धोरणामुळेच वाट लागलेली आहे, तेव्हा केंद्रानंच याच्यामध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे. म्हणून देश पातळीवर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित केलेलं आहे आणि मला खात्री आहे येत्या 10 तारखेला या देशातील लाखो शेतकरी आपल्या आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक विशेष संसदेचं अधिवेशन बोलवण्यात यावं आणि त्या अधिवेशनामध्ये 2 शेतकऱ्यांच्या संदर्भातले कायदे तातडीनं पास करावेत. एक संपूर्ण कर्जमुक्ती मिळवण्याचा अधिकार विधेयक आणि दुसरं उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव मिळण्याचा अधिकार विधेयक. या सरकारनं शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्याचं भूलभुलैया दाखवून सत्ता संपादन केलेली आहे आणि त्यांना जर का सत्ता टिकवायची असेल तर ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील आणि ह्या मागण्या जर पूर्ण नाही केलं तर 2019 त्यांना सत्ता गमवावी लागेल. आणि जाता जाता पाहूया एक गोंडस बालकाच्या ओठातून उमटलेले हे सूर.